मित्रांनो आज आपण कोल या घटकाची माहिती घेणार आहोत. इयत्ता चौथी मध्ये आपण कोल हा घटक शिकलो का? हो. त्याची सुंदरी आज आपल्याला करायची आहे. तर बघा या ठिकाणी माझ्याकडे एक आहे काट्या. हा किती आहे त्या? दोन. जर या दोन काट्या मी एका टोकाकडून जर एकमेकाला चिकटवल्या जुळवल्या या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळेल. बघा बरं. जी नवीन आकृती तयार झाली याला काय म्हणायचं आपला? गुड. आपण एका चौथीमध्ये शिकलेलो आहोत. तर कोणाची आपला व्याख्या कशी करता येईल बघा. परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी दोन रेषा एकमेकीला चिटकलेल्या दिसतील किंवा जुळलेल्या दिसतील त्याला काय म्हणतात आपला? कोण लावायचं. आता परिसरामध्ये अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या ठिकाणी आपल्याला कोण पाहायला मिळेल? हा संस्कार सांग बरं तू. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये घड्याळ आहे. जे काटे आहे त्या दोन काट्यामध्ये आपल्याला फोन पाहायला मिळतो. बरोबर आहे. सांगितलं गोल बघा. विजेचा खांब आणि जमीन ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला फोन पाहायला मिळेल. व्हेरी गुड. हा योगेश. ही वरची बाजू आणि उजवी बाजू. बरोबर आहे. आपल्याला फोन पाहायला मिळेल. झाडांच्या फांद्या आहेत त्या ठिकाणी चिटकलेल्या असतात त्या ठिकाणी फोन पाहायला मिळतो. सर ओंकार सांग बरोबर आहे. कात्री आहे. कात्रीची जे दोन बाजू आहेत त्या ठिकाणी तिकडला फोन पाहायला मिळेल. बरोबर आहे. आता बघा आपले ज्या हाताची बोट आहेत त्या हाताची जे दोन बोट आहेत जवळची दोन बोट घ्या. नवीन आकृती तयार होते त्याला म्हणतात ला कोण. आता एक उपक्रम आपल्याला करायचा आहे. काय करायचं बघा. शाळेमधून घरी जाताना घरी गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वस्तूंमध्ये कोण तयार झालेला दिसेल त्या वस्तूंची काय म्हणायची आपला? Okay. Okay.